हा गोरख मांगरुळकर आणि हा चौथा हा खेळाडू ज्या ठिकाणी या दरम्यान फटका आपल्याला चांगला पाहायला मिळतोय फलंदाज अक्षय पवारच्या बाणमधून पॉवर दाखवत असताना पॉवर एक षटका चला जय मसोबा मानेरे आणि प्रतीश मारी भरपूर आज चांगला मॅचेस आपल्याला पाहायला मिळतात प्रेक्षकांच्या देखील भेटीला आल्यात यावेळेस आपण पाहतो ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न आंबट केलाय मैदान उसरगर गावाचं हे मैदान आपण पाहतोय त्यावेळेस विकेट करण्याचा प्रयत्न मॅचची कडा चेंडू मात्र पॉइंट मध्ये ट्रॅव्हल झालाय एक धाव तर कंप्लीट झालाय दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न करतायत अक्षय आणि दोन धावा पाहता पाहता सचिन सलामीला आलाय यावेळेस चांगला फटका व्हॉट अ शॉट जबरदस्त फटका आपल्याला पाहायला मिळतोय नेत्रदीपक अक्षरशः डोळ्यांचं पान फेडणारा यावेळेस चेंडू सलग चालला बाउंड्री लाईनच्या पलीकडे टाटा बाय बाय करत असताना बिग बिग लॉंग वे षटका बॅटिंग साठी दोन्ही संघाने सज्ज राहायचंय आखो टप्प्याचा बॉल डान्सिंग डाऊन द विकेट यावेळी चांगला फटका आपल्याला पाहायला मिळते फुटवरचा चांगला वापर होता स्टेप आउट झाले चांगला फटका अक्षय पवारच्या बॅट मधून मी सुरुवातीला सांगितलंय अक्षय पवार सांगत असताना शांत बसायला मी काही संत नाहीये आणि हाय चांगला व्हेरिएशन यावेळी चांगला फटका देखील आपल्याला पाहायला मिळतो अप्रतिम स्टोक चेंडू निघून चालला गॅप शॉट सिलेक्शन आपल्याला पाहायला मिळते रन्स मधील चार हा येतोय दर्जेदार चौकार आणि या चार धावेने पुनश्च एकदा धावत संख्येला मात्र गती मिळतीये एका चौकाराच्या सहाय्याने चांगलं कमबॅक इथे चेंडूची वाट पाहिली आहे चांगला फटका खडे खडे स्टोक आपण पाहतोय अक्षय पवारची पॉवर दाखवत असताना चेंडू चाललाय सरळ लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या पलीकडे असून एक वन क्वालिटीचा ग्रँड डेट षटकार सात बॉल मध्ये ती धावांची गरज शेवटचा बॉल भरपूर महत्वाचा होता एक धाव तर इथे होती कंप्लीट फक्त एकच धाव या ठिकाणी संकेतच्या माध्यमातून फुल टॉस बॉल ताकदीचा प्रचंड वापर आणि चेंडूला नक्कीच दिशा देत असताना ऑन साइड ला खेचलाय अजून एक दर्जेदार असतो अक्षय पवार देखील सांगत असताना टायगर अभिमी जिंदा आहे षटकार सहा धावांकरिता धावांची गरज म्हणजे औपचारिकता या मॅचची यावेळेस आपण पाहिलं तर मॅचची गडा शॉर्ट फाईन लेग मध्ये लॉंग लेगच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झालाय फक्त आणि फक्त एकच धाव